दोघांनी पण लेटरवर पॉझिटिव्ह शेअर दिले की करा मला सगळं असेल की सीएम साहेब त्यांचा गोविंदराव साहेबांना कॉल केला तर लगेच जाणवलं असेल आणि ते आता आमची मागणी वाढते हे धरून रिझल्ट लवकर लावायचा आहे तिथे उद्या गेल्या अनेक दिवसांपासून नोकर भरतीच्या संदर्भात राज्यात तरुणांचे विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात आंदोलनं चालू आहेत, भेटीगाठी चालू आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांची भेट होत आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पवारसाहेबांनी आज तरुणांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ दिला होता. यात प्रामुख्याने जे प्रश्न आहेत आता जसं की नगरविकासच्या संदर्भात हे साधारणतः वित्त विभागाचा एक जीआर आहे की सरळ सेवेच्या ज्या जागा आहेत त्या 100% रिक्त जागा भरल्या जाव्या असा वित्त विभागाचा जीआर असताना नगरविकास विभागाने अपुऱ्या जागेची म्हणजे अर्ध्या 1700 जागांची जाहिरात काढली आणि 1700 जागांची जाहिरात काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार सीएम साहेबांची डीसीएम साहेबांची अनेक आमदारांची मंत्र्यांची भेटे घेतल्यानंतर सीएम साहेबांनी स्वतः मी या जागा पूर्ण म्हणजे ज्या रिक्त जागा 3100 आहेत ते 3100 जागांची जाहिरात आम्ही काढू असं सांगितलं होतं किंवा 3100 जागा करूयात जे 17 जागा आहे. आता परीक्षा झालेली आहे, निकाल अंतिम टप्प्यात आहे तरी अजूनही कुठल्याही प्रकारची प्रक्रिया प्रोसेस पूर्ण झालेली नाही. या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी आता जे नगरविकासचे सचिव आहेत किंवा संबंधित जे अधिकारी आहे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, सूचना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आता सूचना दिलेली आहेत आणि पवार साहेबांनी सांगितलं की मी त्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्ण करू. पण माझा असं मुद्दा आहे की जर सीएम साहेब स्वतः म्हणतात की जागा वाढवतो आम्ही तयार आहे तर अडचण कुठे? अधिकारी का ऐकत नाहीत? म्हणजे गोविंदराज साहेब का ऐकत नाही की सीएम साहेब स्वतः सांगतात जाहीररित्या सांगतात की आम्ही तयार आहे. त्याच्यानंतर पीएसआय 2022 जी भरती आहे झालेली त्याचा निकाल अजून प्रलंबित आहे, मुख्यतः अजून तो लागलाच नाही. त्यानंतर 2020 ची जी पीएसआय आहे त्याच्या वेटिंग लिस्ट अजून घेतलेल्या नाहीत. राज्यसेवेचे 2 अटेम्प्ट मोठ्या आंदोलनानंतर ज्याला आपण माध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन जी आंदोलनं मोठी झाली त्या आंदोलनानंतर राज्यसेवेच्या एकदम तोकड्या गेल्या वेळेस 300 जागा आणि आताही काहीतरी तशाच स्वरूपाच्या जागा आल्यात म्हणजे जागाच काढायच्या नाहीत असं राज्य सरकारांचं जे धोरण आहे या धोरणाच्या संदर्भात आज आदरणीय पवारसाहेबांची भेट झाली आणि पवारसाहेबांनी त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत. त्या संदर्भात पवारसाहेब पुढच्या बोलणी करत आहेत. हो, मुख्यमंत्री साहेबांशी पवारसाहेब बोलणार आहेत, संबंधित विभागाशी बोलणार आहेत आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या त्यासाठी करणार आहे. याच्या अगोदरच माननीय नाना पटोले साहेबांनी याचा पाठपुरावा केलेला आहे, बोललेले आहेत, आणखी इतरही नेत्यांनी केलेला आहे. परंतु हे वारंवार का होत आहे ना, मुद्दा असा की अधिकारी का ऐकत नाहीत? प्रशासन का ऐकत नाही? मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत गोविंदराज असा कसा असू शकतो ना? म्हणजे गोविंदराज ऐकत नाहीये, तुमचे सचिव ऐकत नाहीयेत, एमपीएससीचे सचिव तुमचं ऐकत नाही, असं कसं काय होऊ शकतं? तर हा कुठंतरी द्यायचंच नाहीये आणि अधिकाऱ्यांवर टाकून द्यायचं. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी मी करतो म्हणायचं ना, अधिकाऱ्यांनी नाही म्हणायचं, म्हणजे सरकारची इच्छा नाहीये. वित्त विभाग अजित दादांकडे तुमच्याच विभागाचा जे आर आहे असं सांगतो की रिक्त सरळ सेवेच्या रिक्त जागा 100% भरावं. पण अजित दादांचा रिक्त वित्त विभाग आता त्याला परवानगी का देत नाहीये? म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही, तरुणांना फसवायचं आहे, पण कुठंतरी तुम्ही अधिकाऱ्यांच्या नावावर टाकून मोकळं होण्याचं काम करत आहे. नाही, मी तर स्पष्ट भूमिका आताही जाहीर केलेली आहे, याच्या अगोदरही सांगतोय, आताही सांगतोय की जर सरकारने या ठराविक वेळेत जे आहे की जर नाही जागा वाढ झाली आणि ह्या सगळ्या इतर प्रश्न जर नाही हे झाले तर आम्ही दरवेळी सारखं आताही प्रचंड मोठं तीव्र आंदोलन करूया.